जे त्याही संदर्भात मुळातच सगळं त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर टेक्निकल आहे आणि सगळ्यात महत्वाचं काही असेल तर सिडको हे पूर्णपणे स्वायत्त आहे. सिडकोचा एकही टेंडर, सिडकोची एकही फाईल ही मंत्रालयात येत नाही की कुठेही मंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे येत नाही. त्याचे सगळे अधिकार तिथल्या बोर्डाला आहे, ज्या बोर्डामध्ये तिथले MD आहेत, काही सचिव आहेत, यांनाच त्याचे सगळे अधिकार आहेत. आणि त्यामुळे कॅगच्या रिपोर्टच्या संदर्भात समजा म्हणजे मागच्या सरकारच्या काळातलं असेल किंवा आमच्या सरकारच्या काळातलं असेल तर त्या संदर्भात जी काही त्या संदर्भातली बाबी आहेत त्या PAC समोर त्यांना मांडाव्या लागतील. काय चांगलं आहे काय वाईट आहे हे त्यांना सांगावं लागेल, बरोबर आहे की चुक आहे सांगावं लागेल, त्याच्यावर PAC जी आहे ती योग्य निर्णय करेल. सर, कोरोना व्हायरसच्या बाबतीत राज्याचं आरोग्य मंत्री म्हणतात, मला एकच त्याच्यामध्ये एवढंच सांगायचं आहे की थोडं मागे जसं विमानतळाचं या ठिकाणी सांगितलं होतं तसं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत विशेषतः जी मला माहिती आहे. आता या ठिकाणी खरं म्हणजे मी ते बोललो योग्य नाही, पण आता तुम्ही सगळे कुठलेही त्या ठिकाणी हे पाळत नसल्यामुळे मला त्या ठिकाणी बोलणं अत्यंत आवश्यक आहे की आपण हाऊसिंगच्या संदर्भातला त्यातला जो मुद्दा आहे तो मुद्दा का दाखवत नाही. दिलेलंच आहे, पण मी तुम्हाला पुन्हा सांगतो की मागच्या सरकारच्या काळातलं असलं तरी देखील या ठिकाणी सिडकोचे सगळे अधिकार हे बोर्डाला असतात, ते अधिकार काही सरकारला नाही आहे, ते सगळे अधिकार तिथल्या बोर्डाला आहेत. जसं MMRDA चे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात, पण सिडकोचे अध्यक्ष मुख्यमंत्री किंवा मंत्री नसतात, त्याचे पूर्ण अधिकार हे बोर्डाला असतात. आता त्याच्यावर मी मला असं वाटतं की पूर्ण असा हा सगळा हक्कभंग चाललेला आहे, त्याच्यामुळे पूर्ण त्याची कॉपी राज्य सरकारचे दावा करते की सगळी यंत्रणा राज्यात फेटाळून लावलेली आहे. ह्या संदर्भातली याचिका ही 18 तारखेलाच फेटाळून लावली, त्यानंतर 20 तारखेला मी कोर्टामध्ये हजर झालो, कोर्टामध्ये त्या ठिकाणी आमची प्रोसिडिंग देखील सुरू झाली आहे. काल फक्त ते तो जो निर्णय होता तो अपलोड झालेला आहे, हा काही नव्याने आलेला निर्णय नाही आहे. आणि या संदर्भात मी त्याही दिवशी अतिशय स्पष्ट केलेलं आहे की या दोन्ही ज्या केसेस आहेत 1996 केसेस आहेत, या दोन्ही राजकीय केसेस आहेत आणि त्या प्रायव्हेट केसेस असल्यामुळे आमच्या वकिलांनी त्यावेळेस घेतलेला तो निर्णय आहे. त्या दोन्ही केसेस संपलेल्या आहेत, त्यातली एकही केस जिवंत नाही आहे. त्याच्यामुळे टेक्निकल कारणाने आता जे काही या ठिकाणी कोर्टात येते कोर्टात आम्ही सांगू. सर, कोरोनाबद्दल काय सांगू, कारण मुंबईत आणि पुण्यात एक संशयित आहे सध्या त्याचा. की कोरोनाच्या संदर्भात मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये भय आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार दोघेही या संदर्भात योग्य ती काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांनाही काळजी घ्यावी लागेल, अफवांवर विश्वास न ठेवता जी काही योग्य काळजी आहे ती योग्य काळजी सातत्याने सरकारच्या वतीनं सांगितली जाते आहे ती घेतली पाहिजे. कारण मला असं वाटतं की केवळ भारतच आता एक असा महत्त्वाचा देश राहिला आहे की ज्याच्यामध्ये फार याचा प्रादुर्भाव झालेला नाही, त्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात याची काळजी घ्यावी लागेल.